आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी दोन महत्त्वाच्या बातम्या देणार आहोत. दोन पैकी एक बातमी सिद्धापत्रिका धारकांसाठी चांगली व दिलासादायक आहे, त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत. तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आधार कार्ड, मतदार ओळखपत्र म्हणजेच इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स प्रमाणेच सिद्धापत्रिका अर्थात रेशन कार्ड देखील अत्यंत महत्त्वाचे शासकीय दस्तावेज मानले जाते. रहिवासी पुरावा म्हणून आणि शासनाच्या स्वस्त दरातील अन्नधान्य संबंधित आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील रेशन कार्ड हे आवश्यक कागदपत्र आहे. अशात सिद्धापत्रिका धारकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. अन्न व सार्वजनिक वितरण विभाग सिद्धापत्रिकेच्या नियमात बदल करत आहे. सरकारी सिद्धावाटप दुकानात अर्थात रेशन दुकानात रेशन धान्य घेण्यासाठीची पात्रता ठरवण्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत, जेणेकरून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच रेशन धान्य मिळेल. रेशन धान्य वाटपाच्या नियमांबाबत सरकार येत्या काही दिवसात मोठा निर्णय घेणार आहे. त्यासाठीची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून या बाबतीत सर्व राज्य सरकारांसोबत अनेक बैठका देखील घेण्यात आल्या आहेत. यात रेशन धान्य वाटपाबाबत मागवलेल्या सूचनांवर मसुदा तयार करण्यात आला आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या मते सध्या देशभरामध्ये 80 कोटीहून अधिक लोक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा म्हणजे NFSA लाभ घेत आहेत. मात्र या लोकांमध्ये बरेच लोक आर्थिक दृष्ट्या संपन्न व सधन आहेत, म्हणजेच अनेक श्रीमंत लोक देखील या योजनांचा लाभ घेत आहेत. हे लक्षात घेऊन अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय अशा काही मानकांमध्ये बदल करणार आहे, त्यामुळे रेशन धान्याचा व इतर योजनांचा लाभ फक्त पात्र आणि योग्य लाभार्थ्यांनाच मिळेल. रेशन धान्य वितरणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक करणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. या संदर्भात अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने सांगितले की रेशन वाटपाच्या नियमात बदल झाल्यानंतर फक्त पात्र व गरजू लोकांनाच रेशन धान्य मिळणार आहे. सरकारचे म्हणणे आहे की जे लोक रेशनसाठी पात्र नाहीत अशा अनेक लोकांनी मोफत किंवा कमी किमतीत रेशन धान्याचा लाभ घेतला आहे, त्यामुळे पात्र व गरजू असलेल्या लोकांना याचा लाभ मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकारकडून आता अधिक कडक पावले उचलली जाणार आहेत. यामुळे आता श्रीमंतांना व ज्यांची प्रस्थिती चांगली आहे अशा लोकांना रेशन धान्याचा व इतर सवलतीचा लाभ दिला जाणार नाही. एक राष्ट्र एक रेशन कार्ड म्हणजे वन नेशन वन रेशन कार्ड लागू करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना लिखित पत्र देखील पाठवले आहे. आता दुसरी चांगली व दिलासादायक बातमी पाहूया. देशातील रेशन दुकाने आता डिजिटल व हायटेक होणार आहेत. नागरिकांना आता या रेशन दुकानांमध्ये स्वस्त धान्याबरोबरच इतर बऱ्याच सरकारी सेवा व सुविधांचा लाभ मिळणार आहे. महत्वाची व दिलासादायक बातमी म्हणजे राज्यातील जवळपास 50,000 रेशन दुकानांमध्ये अर्थात सिद्धावाटप दुकानांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांची सेवा व इंडिया म्हणजे भारतीय पोस्ट पेमेंट्स बँकेची सेवा, भारतीय टपाल सेवा केंद्र व तसेच सरकारचे संचार मंत्रालय व खासगी बँका यांच्या सेवा आदी नागरी सेवा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी अलीकडेच दिली आहे. रेशन दुकानांमध्ये मिळणाऱ्या या सेवांचा लाभ ग्रामीण व शहरी भागातील म्हणजे गावखेड्यातील व शहरी भागातील जनतेला मिळणार आहे. पोस्ट ऑफिस पाठोपाठ आता रेशन दुकानांमध्ये बँकांच्या विविध सेवा नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. रेशन दुकानांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने दुकानांना बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली आहे. जेथे बँका ATM सोय नाही अशा ठिकाणी आणि गाव व खेड्यापाड्यातील जनतेसाठी गावातच बँकिंगची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी एक अधिसूचना देखील काढण्यात आली आहे. रेशन दुकानांचा उपयोग आता रेशन धान्य विक्री बरोबरच बँकिंग सेवांसाठी
देखील होणार आहे, त्यासाठी रेशन दुकानदारांना ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. केंद्र सरकारच्या अन्न सार्वजनिक वितरण मंत्रालयाने यासाठी मोठा पुढाकार घेतला आहे. सिद्धा वाटप दुकानांवर बँकिंग सेवा सुरू झाल्यावर दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवणे, पैसे जमा करणे, विविध योजनांचे पैसे प्राप्त करणे, बिल भरणे, वीज बिल, पाणी बिल भरणे, कर्ज सुविधा, कर्जाचे हप्ते भरणे, RTGS, OTP आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे व्यवहारांमध्ये दररोज होणाऱ्या फसवणुकीला देखील मोठा आळा बसेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.